डॉक्टर, माझं बाळ नीट आहे ना? अगं, हे विचारायचंच नाही अजिबात. तू आणि तुझं बाळ एकदम सुखरूप आहात, काहीच प्रॉब्लेम नाहीये. एक सांगू तुम्हाला डॉक्टर? हो सांग, पण पॉझिटिव्हली सांग. ओके? हो हो, अगदी पॉझिटिव्ह डॉक्टर. मला ना एक खेळणं हवं. खेळणं? अगं कशासाठी? माझी स्वतःची बाहुली माझ्या हातात येण्याआधी मला एक छोटीशी बाहुली हवी आहे खेळण्यातली. तुम्ही प्लीज आईला सांगा ना घरी फोन करायला, मीरा आणून देईल माझं खेळणं मला. हो हो, नक्की सांगते आईला. हो, पण तू पडून राहा, आराम कर. ओके, चल येते मी. एक मिनिट, प्लीज प्लीज हायपर होऊ नका तुम्ही. मला बोलायचं आहे तुमच्याशी, पण आधी तिचा निरोप सांगते तुम्हाला. तिचा निरोप? हो, तिला खेळणं हवंय. मला म्हणाली आईला फोन करायला सांगा घरी, मीरा आणून देईल मला बाहुली. मी सांगते मीराला तसं. डॉक्टर, तुम्ही काहीतरी बोलणार होतात. आपल्याला पेशंटला अंधारात ठेवून कोणताही निर्णय घेता येणार नाही, त्यामुळे तिच्या बाबतीत जी काही कॉम्प्लिकेशन्स झाले आहेत त्याची कल्पना तुम्ही जरा तिला द्या प्लीज. काय काय सांगायचं आहे, म्हणजे ऑपरेशनच करायचं आहे ना? हो. काय काय सांगायचं आहे तिला? म्हणजे दोघांपैकी एकाच्या जीवाला धोका आहे. म्हणजे? म्हणजे एकतर बाळ वाचेल नाहीतर आई. हे तिला कसं सांगणार? आम्हाला सहन होत नाहीये, ती कसं सहन करेल सगळं? हे बघा इरावती मॅडम, मला हे समजतंय, पण नाईलाज आहे. आता कसं सांगू? म्हणजे हे पहा डॉक्टर, जे काही सांगायचंय ना ते स्पष्टपणे सांगा. ती बाळाची स्वप्न पाहतीये, तिने ती थांबवायला हवीत. जर ती वाचली तर तिचं बाळ. तुम्ही प्लीज प्लीज तुम्ही तिला सगळी कल्पना द्या. सॉरी. मला नाही जमणार आहे, नाही जमणार. ठीक आहे, मीच सांगेन तिला. माझ्या मातृत्वाची परीक्षा आहे असं समजेन मी. मी घरी जाऊन मीराला खेळण्यांबद्दल सांगून येतो. हे
माझं बालपण आईविनाच गेलं. मी जन्माला आलो तेव्हाच ती आजारी पडली आणि मी साधारण वर्षभराचा असताना ती हे जग सोडून निघून गेली. आणि मग सिया, ती बहीण आहे ना तुमची? काकांकडे वाढलोय, ती माझी चुलत बहीण. अच्छा, पण मग तुमचे बाबा नाही बघायचे तुम्हाला? नाही, माझ्या बाबांचा असा समज झाला होता की माझी आई माझ्यामुळे वारली, त्यामुळे त्यांनी मला काकांकडे सोडलं. त्यानंतर मला ते कधीच भेटायला आले नाहीत. बापरे. नाही पण हे असं चुकीच आहे ना? हे नशीब आहे मीरा मॅडम. आता चूक आहे की बरोबर आहे हे त्यालाच माहित, पण त्यानंतर बाबांनी जर मला रस्त्यावर जरी बघितलं ना, तरी ते रस्ता बदलून निघून जायचं. अपशकुनी आहे मी त्यांच्यासाठी, त्यामुळे आईशिवाय जगणं म्हणजे काय हे मला चांगलंच माहिती. आणि तसंही आमच्यात दोघही एकत्रच आहात, छान वाटलं बघून. मला तो फोटो हवाय. कुठले फोटो? ए, मीराशी बोलतोय मी, तू कशाला मध्ये बोलतो रे? वकील आहे मी त्यांचा, आणि सध्या तुमची केस कोर्टात चालू आहे, त्यामुळे माझ्याशी बोलायचं. हृदयात वकील असं म्हणतायत की तो फोटो खोटा आहे म्हणून? अहो, त्यांना ते म्हणावंच लागेल, नाहीतर अडकतील ना ते. मला परत एकदा बघायचा आहे तो फोटो, दे. मिळणार नाही. माझे पुरावे मी तुला का देऊ? आता मला बघायला तरी ते एकदा. अजिबात मिळणार नाही. आणि ते फोटो 100% खरे आहेत, नाहीतर तुमचे वकील घाबरून नाही म्हणालेच नसते. तू सांगेल तो फोटो मला द्यायला काय हरकत आहे? हरकत आहे, तो पुरावा आहे आमचा. आणि मीरा मॅडमचं नुकसान होईल असं मी काहीही करणार नाही. हो का? अरे अशील आहे ना तुझी ती? ही तुझी अशीलच आहे फक्त की अजून काही? ऋषी, सांभाळून बोल, कोबाड फोडून देतात. याआधी साकेत सोबत असताना असा जोर यायचा तुझ्यात, आता हा सोबत असतानाही आलाय. याने साकेतची जागा घेतली का काय? ऋषी, तुझं काम झालं असेल तर निघ. नाही नाही, इतक्यात कसं होईल माझं काम? माझ्या बायकोचं लेटेस्ट लफडं कोणाशी चाललंय ते कळायला नको का मला? ऋषी, इतक्या चांगल्या बाईवर असा घाणेरडा आरोप करताना लाज नाही वाटत तुला? अरे वा, म्हणजे ही खूप चांगली आहे हे कळलंय तुला? अरे जरा थांब, आमचा डिवोर्स होऊ दे, नाहीतर हे तुझे सगळे कष्ट वाया जातील. काय बोलतोस तू, कळतंय तुला? मी काय बोलतोय ते कळतंय मला, आणि तुझी सगळी नाटकही कळतायत. घरात कोणी नसताना हा इथे आलाच कसा? ऋषी, सोडणार नाही मी तुला. विजय, विजय सोडा त्याला. विजय, सोडणार नाहीये मी याला. विजय, नाही मी तुला. विजय सोडा त्याला. मीरा मॅडम बाजू लावा तुम्ही, आज याला सोडणार नाहीये मी. विजय प्लीज सोडा त्याला. ऋषी, विजय, विजय, विजय नको. मीरा मॅडम याच्यासारख्या नीच माणसाला जगण्याचा अधिकार नाहीये. विजय प्लीज सोडा त्याला. मीरा मॅडम, आ
मीरा, मीरा उठ, मीरा मीरा उठ, मीरा मीरा, अगर तुला काही झालं ना तर मला अजिबात सहन होणार नाही मीरा। मीरा उठ, मीरा तू तरी नको जाऊस ना मला सोडून। मीरा, हे मीरा, मीरा माझं प्रेम आहे तुझ्यावर, उठ मीरा, मीरा उठ, मीरा, मीरा। किती छान वाटतंय ना ग। आपली मुलगी आई होणार आहे याहून याहून आनंदाची गोष्ट नसते आईसाठी। पण आई आता पण बिण काही नको, काहीच वेळात मी आई होणार आहे। माझी छोटीशी राजकन्या माझ्या कुशीत असेल, आई। पण त्याआधी मला तुला काहीतरी सांगायचं। काय सांगायचं, काही कळलंय का तुला? हे बघ सांगू आपण। आई अग, आता मी आई होण्याचा क्षण इतका जवळ आलाय ना ग। जे बाळ माझ्याशी आतून गप्पा मारत असत ते माझ्या हातात असे। आई तू मला दिलेला पाळणा पळला ग, तुझ्या ऋणातून आता मुक्त होणार आहे। तू मला जन्म दिलास, आता मी तुला नातवंड देणार। काही तुला खरं सांगू मी, असा क्षण माझ्या आयुष्यात येण्याची खात्रीच नव्हती ग मला। तुला माहित आहे माझ्या साकेटला ना लहान मुलं खूप आवडतात। आम्हाला बाळ झालं ना की सगळ्यात खुश साकेतच होणार आहे, आणि याच गोष्टीचा मला जास्त आनंद असणार आहे। माझ्या आणि साकेतच्या प्रेमाचं प्रतीक चालती बोलती खूण असणार आहे। मला बोलू देत की? आया हो की, मीच बोलत बसले ना। बोल बोल, तू बोलत। आई काय ग, बोलत का नाही आहेस तू? काय झालंय आई? हा मला खरं सांग, मीरा बरी आहे ना? हं, कधी रडशील असं वाटतंय? काय झालं सांग ना। काय नाही ग, आपली मुलगी आई होते ना, तेव्हा आईच्या एका डोळ्यात आनंदाचे अश्रू असतात आणि एका डोळ्यात काळजीचे। आता कसली काळजी द्या, गोइया।
मीराला बोलावून घ्यावं लागेल. मला नाही जमणार हिला सांगायला. कठीण झालंय सगळं. अहो असा कसा पत्ता सापडत नाहीये तुम्हाला? हे बघा, तुम्ही आता ज्या चौकात आहात ना तिकडनं लेफ्ट घ्या. सरळ गेल्यावर तुम्हाला एक सुपर मार्केट लागेल. हा हा करेक्ट. आता तिकडनं राईट घेतल्यावर सगळ्यात शेवटचा बंगला, सुभेदार हाऊस असं नाव लिहिलं असेल. प्लीज जरा लवकर यावं. हा हा मीरा मॅडम, मीरा मॅडम काहीतरी बोला. मीरा मॅडम, मीरा मॅडम निदान डोळे तरी उघडा. तेव्हा हॉस्पिटलमध्ये येणं खरंच खूप महत्वाचं आहे. ॲम्ब्युलन्स, ॲम्ब्युलन्स येईलच इतक्या. ॲम्ब्युलन्स रस्त्या चुकण्याआधी मलाच तिकडे झाला होतं. मी इथे मीरा काय झालं तुला? मीरा काय झालं हिला? अहो बेशुद्ध झाल्यात त्या. बेशुद्ध? कशी काय? अहो ऋषी इकडे आला होता, त्याच्याशी वाद झाला आमच्या दोघांचा. खूप घाणेडे आरोप करत होता हो तू मीरा मॅडमवर. त्यामुळे मला राग आला आणि प्रकरण हातापायीवर गेलं. माझा धक्का लागला मीरा मॅडमला आणि त्या बेशुद्ध झाल्या. आणि बेशुद्ध पडली? त्या पोटावर पडल्या ना म्हणून बेशुद्ध झाल्या असतील कदाचित त्या. तुम्ही काय बोलताय, कळतंय का तुम्हाला? ती पोटावर पडली आणि मी आलो तेव्हा तुम्ही इकडनं निघून जात होतात. अहो निघून जात नव्हतो, ॲम्ब्युलन्स येते ना म्हणून दारात जात होतो. फार चुकीचा प्रकार झालाय. हे बघा मला सगळं मान्य आहे, पण आता ऋषी इकडे येईल ना याची कल्पना आम्हा दोघांनाही नव्हती हो. आता तर तुमचं इथे असणंही मला आवडलेलं नाहीये. हे बघा, आपल्यातले वाद ना कधीच संपणार नाहीये, पण सध्या ना हॉस्पिटलमध्ये नेणं खूप महत्वाचं आहे. हा कुठे आहात तुम्ही? तुम्ही एक काम करा, तुम्ही तिकडेच थांबा, मी येतो. ॲम्ब्युलन्स आली आहे, मी जाऊन बघतो काय आणि स्ट्रेचरवाल्यांना पण पाठवतो. आधी सानिका, आता मीरा, सगळं काय सुरू आहे?